संक्रांतीचे वाहन काय द्यायचं हा प्रश्न अनेक महिलांना दरवर्षी पडतो. वाट्या चमचे प्लास्टिक वस्तू सोडून अनोखे वाहन देण्याचा उपक्रम आर्णी येथील अश्विनी देशमुख यांनी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिमेचे वाहन महिलांना देऊन अनोखा उपक्रम राबविलाय. मकर संक्रांत या आनंद उत्सवाच्या पर्वावर आर्णीतील अश्विनी देशमुख यांनी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराठी येथे आमरण उपोषणाने मराठ्याचा आरक्षणाचा संघर्ष योद्धा म्हणून संपूर्ण देशात परिचित झाले. कोटी मराठ्यांना एकत्र करून मराठा आरक्षण विचारांचे वाहन हा कार्यक्रम 5 फेब्रुवारी रोजी आर्णी येथे आपल्या निवासस्थानी आयोजित केला होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आरती करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांना हळदी कुंकू लावून वाहनात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची प्रतिमा देऊन मनोज जरांगे यांच्या मराठा संघर्ष योद्धा विचाराचे वाहन देण्याची संकल्पना आर्णी येथील अश्विनी देशमुख यांनी मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या फोटोचे वाहन करून उपक्रम राबविला. यावेळी महिलागण मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मराठा आरक्षणासाठी आपली जीवाची पर्वा न करता उपोषण करून आपल्या घरावर दृष्टीपत्र ठेवून कोटी मराठा समाजासाठी देवरूपी मनोज जरांगे पाटील यांनी संघर्ष सुरू केला. कोटीच्या संख्येने मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत राहून मराठ्यांची एकजूट करून मराठ्यांचा संघर्ष योद्धा झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले तर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण दिले असल्याने आमचे दैवतच मनोज जरांगे पाटील झाले आहे. त्यामुळे मी आज संक्रांतीनिमित्त महिलांना मनोज जरांगे पाटील यांची प्रतिमा भेट म्हणून वाहनात दिलेली आहे. एक मराठा लाख मराठा.